खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग काकडी। ही रेसिपी खूप सोपी आहे, टेस्टी आहे आणि बनवायला देखील झटपट होणारी आहे। चला मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला काकड्यांची साल काढून ते व्यवस्थित किसून घ्यायचं आहे। काकड्या किसून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी घरात लावलेलं दही आहे ते घेणार आहे। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की चेक करून घ्या। त्यानंतर ह्याच्यात मी अर्धा कप इतकं दही घालून ते व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, म्हणजे मीठ साखर दही आपल्या काकडीला व्यवस्थित लागलं जाईल। त्यानंतर तडक्यासाठी मी एका फ्राईंग पॅनमध्ये 3 चमचे इतकं तेल घालून घेणार आहे। त्याच्यावर आता आपल्याला 1 चमचा इतकं मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरे घालायचे आहेत, हिंग घालायचे आहेत आणि मधून स्लिट केलेल्या मिरच्या घालून घ्यायचा आहे। आणि हा तडका आपल्या खमंग काकडीवर घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपली खमंग काकडी ही तयार झाली आहे। अशाच अजून वेगवेगळ्या नवीन रेसिपीजसाठी खाद्यसृष्टी बघत रहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।